गुड मॉर्निंग स्टूडेंट, मी रवी सर, श्री चौंडेश्वरी सायन्स अकॅडमीमधून बोलतो आहे. तर आपण इकोसिस्टममध्ये लेक्चर नंबर 5 आहे. तर इकोसिस्टममध्ये लेक्चर नंबर आपल्याला 5 जायचं आहे. तर बा, तत्पूर्वी तुम्हाला की नाही, लास्ट लेक्चरमध्ये 2 MCQ तुम्हाला विचारलं होतं. तर त्यातला पहिला होता की ह्युमन जे आहे कोणत्या फूड चेनमध्ये येतात, ह्युमनचा ट्रॉफिक लेवल काय येणार. तर ह्युमन कन्सिडर ॲज अ टॉप कॉर्निवर, नीटसाठी म्हणजे आपल्या एनसीईआरटी काय सांगितले बघा चार्टमध्ये, तर टॉप कॉर्निवर सांगितले. तर ह्युमन हा टॉप कॉर्निवर्स आहे, हे आन्सर काय करा लिहा. परंतु काही वेळा आपण असं पण म्हणू शकतोय की टॉप कॉर्निवर्स पेक्षा ओमनिवर्स पण बरे वाटते. कारण का, ओमनिवर्स म्हणजे हर्बिओर आणि कार्निवर. ह्युमन हर्बिओर पण आहे आणि कार्निवर पण आहे. म्हणजे काय बघा, तो कॅरोट, ॲपल्स, जे काही प्लांटचे फूड आहे डायरेक्ट कन्झ्युम करायला आहे आणि सेकंडरी कन्झ्युमर पण आहे. तर आपल्याला मात्र ह्युमन हा टॉप कॉर्निवर आहे हे आन्सर करायचं आहे. लक्षात बर, ठीक आहे. दुसरा क्वेश्चन होता, इन्सेक्टिवरस प्लांट कोणत्या ट्रॉपिक लेवलमध्ये येते. इन्सेक्टिवर प्लांट ट्रॉपिक लेवल काय आहे. तर इन्सेक्टिवरस प्लांट आहे जे पिचर आहे, ज्यांना नायट्रोजनची डेफिशियन्सी असत्या, ते काय करतात, इन्सेक्टला डायजेस्ट करतात. तर हे प्रोड्युसर पण आहे आणि सेकंडरी कन्झ्युमर पण आहे. कारण प्रोड्युसर म्हणजे प्लांट या ठिकाणी फूड पण तयार करले आहे, परंतु जे इन्सेक्ट आहे यांना ते काय करतात, डायजेस्ट करतात. याचा अर्थ सेकंडरी कन्झ्युमर. म्हणजे आन्सर काय लिहायचं, प्रोड्युसर अँड सेकंडरी कन्झ्युमर. तर 14.4 हा टेबल बघा. तर इथे दिले बघा की ह्युमन जे आहे, मॅन जे आहे, ते टॉप कॉर्निवरस आहे. आन्सर बघा, काही वेळा चुकते आपल्याला. हे टेबलमध्ये जी काही माहिती दिली असत्या ही MCQ म्हणून आल्यानंतर आपल्याला अवघड जाते. प्रायमरी प्रोड्युसर कोण आहे, फर्स्ट लेवल फायटोप्लांक्टन, जे समुद्रामध्ये अलगीसारखं स्ट्रक्चर असते हे फायटोप्लांक्टन, ह्याच्यावर झू प्लांटन ग्रो करतात. प्रायमरी कन्झ्युमर काय, हिचा झू प्लांटन आहे. ग्रासचा ग्रासोपोअर आहे. सेकंडरी कोण असणार बघा, की या ठिकाणी थर्ड कार्निवरस आहे. झू प्लांटनला फिश खाणार, ग्रासोपोअरला बर्ड्स खाणार. टर्शरीमध्ये कोण येणार बघा, फोर्थ ट्रॉपिक लेवल टॉप कॉर्निवर, म्हणजे बर्ड्सला या ठिकाणी, दुसऱ्या या ठिकाणी खाय असतील फिश, ओल. मॅन हा टॉप कॉर्निवरस मध्ये समावेश आहे. तुम्हाला या ठिकाणी समोर दिसते बघा, ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट दिसते, की ह्या ट्रॉपिकल रेन फॉरेस्टची प्रोडक्टिव्हिटी काही आहे जास्त आहे. तर काही आहे की हाय लेवल प्रोडक्टिव्हिटी आहे आणि त्याबरोबर काय होणार, यांची नेट प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी पण जास्त आहे. आणि ह्यामुळं ट्रॉपिकल रेन फॉरेस्टवर डायव्हर्सिटी पाहायला मिळते. काय मिळते, डायव्हर्सिटी. या उलट तुम्ही जर डेझर्टमध्ये गेला तर डेझर्टमध्ये तुम्हाला प्लांट कमी दिसतात, एखादं प्लांट दिसते. तर या ठिकाणी लो लेवल प्रोडक्टिव्हिटी आहे. लो लेवल प्रोडक्टिव्हिटी असल्यामुळं या ठिकाणी बायोडायव्हर्सिटी पण पाहायला मिळत नाही. तर 2 MCQ आहेत की हाय प्रोडक्टिव्हिटी ट्रॉपिक रेन फॉरेस्टमध्ये, लो लेवल प्रोडक्टिव्हिटी डेझर्टमध्ये. समोर आहे बघा, हाय लेवल ऑफ नेट प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी. नेट प्रायमरी समजलं का बघा, प्लांटने जे फूड तयार केले त्याला ग्रॉस प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी. त्यातील काही फूड स्वतःसाठी रिस्पायरेशनमध्ये यूज केलं म्हणजे ते लेस होणार, मग रिमेनिंग आहे त्याला म्हणायचं नेट प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी. समजलं, ती कुठल्या असणार आहे बघा, ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट MCQ. त्यानंतर काय बघा, डेझर्ट जनरली फॉल लो प्रोडक्टिव्हिटी. कारण डेझर्टमध्ये या ठिकाणी तशा प्रकारचं क्लायमेट नाही आहे. इन ॲक्वॅटिक इकोसिस्टम, माहिती आहे ना, ॲक्वॅटिक प्रोडक्टिव्हिटी जनरली लिमिटेड बाय द लाईट. कारण ओशन जरी अर्थवर भरपूर असेल पाण्याचा भाग, तरी त्यांची प्रोडक्टिव्हिटी जास्त नाही. कारण का, सनलाईट जी आहे ती डीपपर्यंत पोहोचत नाही आहे. आणि जर सनलाईट डीपमध्ये पोहोचणार नसेल तर जे प्रोड्युसर आहेत, जे ग्रीन प्लांट आहे, त्यांची प्रोडक्टिव्हिटी वाढणार नाही. काय चाललंय, इन डीप ओशन न्यूट्रेंट ऑप्टेन बिकेम लिमिटेड फॉर प्रोडक्टिव्हिटी. ॲक्वॅटिक इकोसिस्टीममध्ये लिमिटिंग फॅक्टर आहे तो लाईट आहे.
सी मध्ये जितकी लाईट आत जाणार तिथं प्रोड्युसर फूड तयार करणार, डीप ओशन मध्ये न्यूट्रिशन हे लिमिटिंग राहणार, त्याचबरोबर नायट्रोजन सुद्धा या ठिकाणी लिमिटिंग फॅक्टर म्हणून काम करणार. तर प्रोडक्टिव्हिटीचा हे बघा, ऑर्डर बघा, सगळ्यात लो आहे बघा डेझर्ट आणि हाय कोण आहे, ट्रॉपिक रेन फॉरेस्ट. काय आहे? ट्रॉपिक रेन फॉरेस्ट. इकोलॉजिकल पिरॅमिड, पिरॅमिड कसा असतोय बघा, पिरॅमिड असा असा. द बेस ऑफ पिरॅमिड, खालचा जो तळ आहे या ठिकाणी बॉर्डर असणार आहे पसरट, आणि टॉप जे असतं ते नॅरो असते, याला अपेक्स असं म्हटलं असते. तर पिरॅमिड्स असा असतो बघा, त्रिकोणी ट्रायंगल, त्याचा बेस बॉर्डर आहे आणि टॉप जो असतो या ठिकाणी, या ठिकाणी नॅरो, वरचा भागला काय म्हणणार अपेक्स, खालचा भाग या ठिकाणी बॉर्डर असणार आहे, अपेक्सला प्रेडेटर म्हणणार, बरोबर आहे. ऑन गेट अ सिमिलर शेप वेदर वी एक्सप्रेस द फूड अँड एनर्जी रिलेशन बिटवीन ऑर्गॅनिझम डिफरंट ट्रॉफिक लेवल. बघा पहिला ट्रॉफिक लेवल समजले का, बघा काय असणार आहे ट्रॉफिक लेवलमध्ये, प्रायमरी असणार आहे या ठिकाणी हर, ज्या ठिकाणी हर्बिवियस, कार्निवर, टॉप कार्निवर अँड लास्ट डिकम्पोजर. दिस रिलेशन एक्सप्रेस टर्म ऑफ अ नंबर बाय बायोमास. द बेस ऑफ इच पिरॅमिड रिप्रेझेंट प्रोड्युसर. द फर्स्ट ट्रॉपिक लेवल, खालचा जो तळ आहे तो प्रोड्युसर असणार आहे, आणि वरचा जो टॉप आहे हा समजा हा असं टॉप आहे, हा बेस आहे, टॉप आहे नॅरो आहे, तर ट्रॉपिक लेवल कंझ्युमर या ठिकाणी म्हटले जाते. तर काय आहे ते बघा, पिरॅमिडचा वरचा भाग काय असणार आहे अपेक्स, खालचा भाग या ठिकाणी बॉर्डर रुंद असणार, सर्वात जास्त एनर्जी प्रोड्युसरकडे आहे, कुणाकडे आहे प्रोड्युसर टी वन, त्यापेक्षा कमी टी टू, त्यापेक्षा कमी टी थ्री, त्यापेक्षा कमी टी फोर, प्रत्येक वेळी 10% एनर्जी ट्रान्सफर व्हाल्या आणि 90% एनर्जी हीटच्या स्वरूपात या ठिकाणी बाहेर रिलीज होत आहे. तर हा काही आहे बघा अपेक्स टॉप, आणि हे जो बेस आहे ते बॉर्डर, सगळ्यात कोण आहे जास्त प्रोडक्टिव्हिटी प्रोड्युसर, त्यानंतर कमी कोण होणार प्रायमरी कंझ्युमर, त्यानंतर कमी होणार सेकंडरी कंझ्युमर आणि टर्शरी, प्रत्येक वेळी एनर्जी काय व्हायला 10% ट्रान्सफर व्हाल्या, 90% काय व्हायला रिलीज व्हाल्या. तर आपल्यासमोर या ठिकाणी फिगर 14.4 पिरॅमिड ऑफ नंबर, बघा एक ग्रासलँड इकोसिस्टम दिले, ग्रासलँड इकोसिस्टम. तर या ठिकाणी बघा ग्रासलँड इकोसिस्टम मध्ये जवळजवळ अप्रॉक्सिमेटली 60 लाख प्लांट्स, समजा आपण 60 लाख, त्याच्यावर अप्रॉक्सिमेटली 7 लाख हे प्रायमरी कंझ्युमर आहे, त्याच्यावर सेकंडरी कंझ्युमर आहे 3,50,000, त्यावर टर्शरी किती जण आहेत बघा ओनली 3. या ठिकाणी टर्शरी कंझ्युमरची संख्या फक्त 3 आहे. समजा ही संख्या चेंज झाली तर काय होणार, संपूर्ण ग्रासलँड ही इकोसिस्टम इथला काय होणार, कोल्याप होणार, डिस्ट्रॉय होणार. तर आपण म्हणतोय की काही वेळा किती जंगलामध्ये एकच वाघ असते, बरोबर आहे, कारण तिची काय असते की तिची स्वतःची बाउंड्री असते, काय करतोय ऍक्च्युली तो काय करतोय, युरिन रिलीज करून स्वतःची एक बाउंड्री तयार करतोय, आणि त्या बाउंड्रीच्या आत दुसरा टायगर येत नाहीये. कारण का, ह्या ही जी फूड चेन, दुसरा जर टायगर तिथे आला तर काय होणार, फूड चेन काय होऊ शकते, ही चेंज होऊ शकते, बरोबर आहे. मग आता म्हणणार सर रिझर्वायर मध्ये जे असते ना बांदीपूर रिझर्वायर, टायगर सुरक्षित ठेवले तिथं, एकपेक्षा जास्त आम्ही टायगर लायन बघतोय, हे कसं काय, कारण का तिथं आर्टिफिशियली इन्व्हायरमेंट क्रिएट केले, भरपूर या ठिकाणी फूड लेवल आहे, वॉटर आहे, आणि त्यामुळं तिथल्या टायगरांनी पण सवय झाला की आपल्याला फूड सगळं मिळतंय, आणि ते काय झाल्यात मॅनमेड पाळीव प्राणी ते राहतात, त्यामुळं मेन जे ऍक्च्युअली फॉरेस्टमध्ये जर गेला तर एका भागामध्ये एकच टायगर किंवा या ठिकाणी लॉयन पाहायला मिळणार. दुसरा पिरॅमिड बघा फिगर 14.4 बी,
या ठिकाणी प्राइमरी प्रोड्युसर आहे 809। आता इथे किलोग्रॅम दिले, लक्षात ठेवा, इथं काय दिले बघा, ड्राय वेट किलोग्रॅम, तर काय दिले, त्यानंतर प्रायमरी कंज्युमर किती आहे का, PC 37 किलोग्रॅम, सेकंडरी आहे 11 आणि टर्शरी आहे 1.5। लक्षात, 1.5। जर बघ, याचा अर्थ की खालचे प्रोड्युसर आहे तर साईज जास्त असणार आणि त्यानंतर काय होणार, ती पिरॅमिड हा न्यारो होत चाललाय। त्यानंतर फिगर 14.4, हा जो इन्व्हर्टेड दिसायला, उलटा दिसायला, पिरॅमिड उलटा आहे बघा, हे उलटा दिसायला, इन्व्हर्टेड पिरॅमिड ऑफ बायोमास स्मॉल IMPI, तर काय दिसतोय बघा, पॉन्डमध्ये पिरॅमिड हा इन्व्हर्टेड म्हणजे उलटा दिसणार, कारण पॉन्डमध्ये प्रोड्युसर कोण आहे, अल्गी, फायटोप्लॅंक्टॉन, हे रॅपिडली डिवाइड होत असतात। एका टाइम फ्रेममध्ये ड्राय वेट घेतल्यास ते कमी दिसणार, त्यानंतर काय होणार, झू प्लांटॉन, फिश यांचं वेट या ठिकाणी जास्त दिसणार। या ठिकाणी अल्गी जे आहेत ते रॅपिडली ग्रो करत असतात, त्यामुळं झू प्लांटॉन त्या अल्गीला खाण्यापेक्षा अल्गीचा डिवायडेशनचा रेट आहे तो जास्त आहे, म्हणून या ठिकाणी पिरॅमिड जे आहे ते इन्व्हर्टेड। तुम्हाला MCQ काय मिळणार बघा, इन्व्हर्टेड पिरॅमिड कुठं पाहायला मिळणार, आन्सर काय येणार बघा, तुम्ही पॉन म्हणू शकताय, बरं काय, सी मध्ये पाहू शकताय आपल्याला, ओके। त्यानंतर फिगर पॉइंट 14 दिसते का बघा, जरा बघा ना, तर काय करा, बुक समोर घ्या, बुक वरनं जरा पाहिलेली बघा, तर काय दिसते बघा तुम्हाला, की या ठिकाणी नंबर बघा, ही सनलाईट ऍब्सॉर्ब केल्यानंतर की या ठिकाणी प्रत्येक वेळी जे आहे सर्वात जास्त एनर्जी तुम्हाला प्रोड्युसरकडे मिळणार, त्यानंतर प्रायमरी कंज्युमर, त्यानंतर SC सेकंडरी कंज्युमर, TC टर्शरी कंज्युमर। जर जसं या ठिकाणी वर जाणार तर एनर्जी काय करत्या, 10% ट्रान्सफर होते, ह्याला काय म्हणते सांगा बघू, लिडमॅन्स 10% लॉ। तर बघा, मागच्या वेळी पण सांगितलं बघा, 4 लिटर NCERT मध्ये नाही आहे, तर बघा, इकोलॉजिकल पिरॅमिड कन्सेप्ट प्रपोज्ड बाय चार्ल्स एल्टन, इट इज ग्राफिकल रिप्रेझेंटेशन इकोसिस्टम इन सेप पिरॅमिड, द बेस्ट पिरॅमिड बॉर्ड म्हणूया, अँड इट्स नॅरो टॉप अपेक्स। एनी कॅल्क्युलेशन ऑफ एनर्जी कंटेंट बायोमास और नंबर हैज टू इंक्लूडिंग ऑल ऑर्गेनिजम दैट ट्रॉफिकल लेवल, कि इकोलॉजिकल पिरामिड बनवताना कि एनर्जी पिरामिड, बायोमास पिरामिड, नंबर या सर्व एका ट्रॉफिक लेवल मध्ये जेवढे एनिमल आहेत यांचं कन्सिडरेशन करायला पाहिजे किंवा सर्वांचा विचार केला पाहिजे। लक्षात, जर आपण ट्रॉपिक लेवलमध्ये काही ॲनिमलला घेऊन जर पिरॅमिड तयार केला तर तो योग्य होणार नाही। नो जनरलाइज, काय म्हणतात बघा, नो जनरलायझेशन वी मेक विल बी ट्रू इफ वी टेक ओनली अ फ्यू इंडिव्हिज्युअल। तुम्ही काय करायला या ठिकाणी, की इकोलॉजिकल पिरॅमिड बनताना काही मोजकेच ॲनिमल घेऊन जर तुम्ही बनवाय गेला तर ते ट्रू निघणार नाही। ऑल्सो अ गिवन ऑर्गॅनिझम मे ऑक्युपाय मोर दॅन वन ट्रॉपिक लेवल सायमेंटसली, त्याचबरोबर बघा की एखादा जो ॲनिमल आहे एकपेक्षा जास्त ट्रॉपिक लेवलला बिलॉंग करू शकते। ओनली मस्ट काय झाले बघा, ओनली सॉरी वन मस्ट रिमेंबर, हे लक्षात ठेवा, दॅट ट्रॉपिकल लेवल रिप्रेझेंट अ फंक्शनल लेवल नॉट अ स्पेसिस। तर या ठिकाणी काय सांगितलं बघा, अ गिवन स्पेसिस मे ऑक्युपाय मोर दॅन वन ट्रॉपिक लेवल इन सेम इकोसिस्टम ॲट अ सेम टाइम। एक्झाम्पल दिलंय, प्रायमरी कंज्युमर वेन इट ईट सीड, प्रायमरी कंज्युमर ईट सीड, फ्रूट अँड पीज, सेकंडरी कंज्युमर वेन ईट
इन्सेक्ट अँड वर्म, बरोबर आहे. कॅन यू वर्क आउट हाऊ मेनी ट्रॉपिक लेवल ह्युमन बीइंग फंक्शन इन फूड चेन. आता परत तिने विचारलं कॅन यू वर्क, तर ह्युमन बीइंग ट्रॉपिक लेवल प्रोड्युसर होऊ शकत नाही, एक लक्षात ठेवा, म्हणजे टी वन तर नाही होणार. मग काय होऊ शकते, टी टू, टी थ्री, टी फोर, परंतु टी वन होणार नाही. टी वन फक्त ग्रीन प्लांट असू शकणार. समजलं काय आन्सर? इन मोस्ट इकोसिस्टम ऑल पिरॅमिड ऑफ नंबर एनर्जी अँड बायोमास ऑपरेट. अंडरलाईन करा की इकोसिस्टीममध्ये जे पिरॅमिड आहेत, कोणाचं एनर्जी, बायोमास, त्यानंतर नंबर, हे एक अपराईट आहे त्या विषयीमध्ये. दॅट इज प्रोड्युसर आर मोर नंबर अँड बायोमास दॅन हर्बिओरस, दॅन हर्बिओरस इज मोर दॅन नंबर बायोमास दॅन, म्हणजे पिरॅमिड सेल. ऑल्सो एनर्जी ऍट अ लोअर ट्रॉपिक लेवल ऑलवेज मोर, खाली कायम बेसवर एनर्जी कायम जास्तच तुम्हाला पाहायला मिळणार. नाऊ ऍड अँड इस्टिमेट ऑफ नंबर ऑफ स्मॉल बर्ड्स डिपेंडिंग ऑन इन्सेक्ट ऍज ऑल्सो अ नंबर लार्जर बर्ड्स इटिंग द स्मॉलर ड्रॉ अ शेप ऑफ यू गेट. तर तुम्हाला या ठिकाणी काय करा, सगळ्यात खाली ट्री काढा छोटा, त्यानंतर इन्सेक्टचा बॉर्डर मोठा काढा, त्याच्यावर बर्ड्स काढा आणि त्यानंतर लार्जर बर्ड. तर तुम्हाला या ठिकाणी काय करायला, या ठिकाणी जो शेप आहे, या ठिकाणी जो पिरॅमिड बनला आहे, त्याला म्हटलं आपण रोलोबाईल्स शेप. काय म्हटलं? रोलोबाईल्स स्पेस शेप म्हणू आपण. द पिरॅमिड ऑफ बायोमास इन सी जर्नली इन्व्हर्टेड, मागाशी बघितले आपण, इन्व्हर्टेड म्हणजे उलटा, बिकॉज बायोमास ऑफ फिश फार एक्सटेंड द फायटोप्लांटन. फायटोप्लांटन कमी दिसणार, फिश जास्त दिसणार, म्हणजे इन्व्हर्टेड दिसणार. इट इज इडंट अपेक्स हाऊ टू एक्सप्लेन दिस, हे आपण एक्सप्लेन करू शकता काय बघा. हाऊ एअर देर आर सर्टन लिमिटेशन ऑफ इकोलॉजिकल पिरॅमिड. इकोलॉजिकल पिरॅमिडमधील काही बॅरियर्स आहेत किंवा लिमिटेशन किंवा मर्यादा आहेत, सच ॲज इट डज नॉट टेक इन अकाउंट इन सेम स्पेसिस बिलॉंग टू टू ऑर मोर ट्रॉफिक लेवल. इकोलॉजिकल पिरॅमिडमध्ये काही लिमिटेशन मर्यादा आहेत. काही ॲनिमल एकपेक्षा जास्त ट्रॉपिकला बिलॉंग करतात. दुसरं आहे, इट ॲज अ सिम्पल फूड चेन समथिंग ऑलमोस्ट नेवर एक्झिस्ट इट डज नॉट ॲक्युमुलेटेड फूड वेव. बरोबर आहे की या ठिकाणी मग सांगितलं तुम्हाला, जो क्रोज आहे तो या ठिकाणी डिकम्पोजर म्हणून काम करतोय, म्हणजे काय डेड मटेरियलवर या ठिकाणी ग्रो होतोय, परंतु त्याचवेळी हा या ठिकाणी जो काही प्रायमरी इन्सेक्ट पण खातोय. त्यानंतर मोर स्पोरोफाईट आर नॉट, काय बघा या सगळ्यात महत्वाचं आहे, स्पोरोफाईट आर नॉट गिवन एनी प्लेस इन इकोलॉजिकल पिरॅमिड इवन दे प्ले व्हायटल पोर्स. दुसरं आहे, डिकम्पोजरना इथं प्लेस मिळालं नाही, कारण डिकम्पोजर सफाईचं काम करण्यात महत्वाचा रोल काम करतात. लक्षात, तर तुम्हाला एमसीक्यू काय येईल बघा आपल्या, व्हॉट इज द लिमिटेशन ऑफ इकोलॉजिकल पिरॅमिड. फर्स्ट वन, सम स्पेसिस बिलॉंग टू टू ऑर मोर ट्रॉपिक लेवल, डिकम्पोजर कॅनॉट कन्सिडर. तर नेचरमध्ये सिम्पल फूड चेन नाही आहे, परंतु पिरॅमिडमध्ये जे कन्सिडरेशन केले जाते आणि स्पोरोफाईड डिकम्पोजर यांना प्लेस नाही, हा एमसीक्यू म्हणून तुमच्यासमोर येऊ शकतोय. तर मगाशी आपण म्हणाल ते इन्व्हर्टेड पिरॅमिड कसा असतोय बघा, हा आहे बघा, हा तुमच्या समोर आहे इन्व्हर्टेड पिरॅमिड. इन्व्हर्टेड पिरॅमिड केवळ ॲक्वॅटिक इकोसिस्टममध्ये पाहायला मिळणार. लक्षात, ॲक्वॅटिक इकोसिस्टममध्ये पाहायला मिळणार. त्याचबरोबर बायोमासचा जो पिरॅमिड आहे हा पण इन्व्हर्टेड आहे,
तुम्हाला एमसीक्यू काय आला, इन्वर्टेड पिरामिड फाउंड इन एक्वेटिक इकोसिस्टम अँड बायोमास. त्यानंतर बघा, दिसते का बघा, इन्वर्टेड फायटोप्लांटन प्रोड्युसर कमी आहेत, फायटोप्लांट झू प्लांटन जास्त आहेत, स्मॉल फिशेस जरा जास्त आहे आणि लार्जर आहेत. परंतु यांचं जे काही डिव्हायडेशनचा रेट आहे तो रॅपिड असल्यामुळं यांना काय केलं ते इन्व्हर्टेड पिरॅमिड पाहायला मिळते. तर इथं या ठिकाणी बघा, एक टर्शरी ह्युमन दाखवलं आहे. पहिला आहे प्रोड्युसर फायटोप्लांटन, त्यानंतर या ठिकाणी कंज्युमर प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी. या ठिकाणी हा जो ह्युमन आहे तो काय करतोय, फिशला या ठिकाणी कंज्युम करायला आहे. तर बघा, पिरॅमिड तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. तर नमस्कार, या ठिकाणी की हे जे लेक्चर आपण बनवत आहे हे कायमस्वरूपी नाही आहे. आपण या ठिकाणी ऑनलाईन क्लास वगैरे काही नाही चालू करत किंवा युट्यूब वगैरे आपण काही नाही चालवत. फक्त काही लोकांचं जे प्रॉब्लेम आहेत, काही अभ्यासू करणारे स्टुडंट आहेत, त्यांची डिमांड आहे, सर आम्हाला कोणत्याही पद्धतीनं थोडं आम्हाला समजावून द्या, आम्ही बुक वाचतो आणि स्वतः आम्ही प्रिपेअर होतो. हे 30 मे पर्यंत थोडं जो सिलॅबस आहे तर आपण घ्यायचा प्रयत्न करावे. किती समजलं काय नाही समजलं तरी पण चालेल, परंतु आपण अभ्यासातून बाहेर पडायला बघू. यासाठी हा केविलवाला केलेला केवळ एक नॉर्मल केलेला या ठिकाणी प्रयोग आहे, बरोबर आहे. कारण अभ्यासामधून डायव्हर्ट झालं तर परत आपलं या ठिकाणी लिंक लागणार नाही आहे, म्हणून एक छोटासा प्रयत्न केलेला आहे. आपल्याला कोणताही चॅनल वगैरे आपल्याला चालवायची वगैरे काही नाही आहे की आपला या ठिकाणी ऑफलाईन क्लास आपण चालवतोय, परंतु थोडंसं मुलांना हेल्प म्हणून आपण प्रयत्न केलेला आहे. तर बघा, तुम्हाला या ठिकाणी छान नाही वाटणार पण तुम्ही लेक्चर डबल डबल रिपीट करा, एक वेळ तुम्हाला समजू देईल. ओके, बाय.